दिल्लीतील 29 वर्षीय जिम ट्रेनर तरुणाची वडिलांनीच हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। आता या हत्येप्रकरणी एक मोठा खुलासा झालाय। आपल्या पत्नीला धडा शिकवण्यासाठी वडिलांनीच मुलाची हत्या केल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे। पोलिसांच्या माहितीनुसार रंगलाल वय 54 असं आरोपीचं नाव आहे। त्यांनी व्यवसायाने जिम ट्रेनर असलेल्या गौरव सिंगल या आपल्या 29 वर्षीय मुलाची 7 मार्च रोजी मध्यरात्री 12:30 सुमारास हत्या केली। आरोपीनं मुलाचा चेहरा आणि छातीवर चाकूने सपासप 15 वार केले। त्याचे लग्न होण्याच्या काही तास आधीच त्याची हत्या केली। त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला। आता त्याला जयपूरमधून अटक केली आहे। आरोपी 3 ते 4 महिन्यांपासून हत्येचा कट रचत होता। अखेर संधी साधून राहत्या घरातच मुलाची हत्या केली। त्यानंतर आरोपीला अटक करीत पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली। चौकशी दरम्यान त्यानं सांगितलं की आरोपीचे त्याची पत्नी आणि मुलाबरोबरचे नाते चांगले नव्हते। त्यांच्यात अनेकदा वाद व्हायचे, तसेच पत्नी मुलाला नेहमी पाठीशी घालायची। याच गोष्टींचा राग मनात ठेवून आरोपीनं पत्नीला धडा शिकवण्यासाठी मुलाच्या हत्येचा कट रचला। आरोपीनं 3 साथीदारांना 75,000 रुपयांची सुपारी दिली होती। या हत्येसाठी त्यांच्या 1.5 लाखांचा सौदा ठरला होता। हत्येच्या रात्री आरोपी वडील रंगलाल सिंगल आणि मुलगा गौरव यांच्यात जोरदार भांडण झालं होतं। त्यावेळी गौरवनं रागाच्या भरात वडिलांच्या कानशिलात लगावली। यावेळी मुलाला त्याने वडिलांसोबत जे कृत्य केलं त्या कृत्याचा कोणताही पश्चाताप नव्हता, उलट त्यानं केलेलं कृत्य योग्यच होतं असं त्याला वाटत होतं, असंही आरोपी रंगलालनं पोलिसांना सांगितलं। पोलीस चौकशीत आरोपी रंगलालनं सांगितलं की मुलाची उधळपट्टीची जीवनशैली आणि त्याचे तो ऐकत नसल्यामुळे तो खूप नाखुश होता। त्याशिवाय पत्नी नेहमी काहीही झाले तरी मुलालाच पाठीशी घालायची, त्यामुळं तो आणखीनच निराश होत होता। मुलाच्या अशा वागण्यामुळं त्याचा स्वाभिमान दिवसेंदिवस दुखावला जायचा। अशात गौरवने लग्न करून एका मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त करू नये अशी त्याची इच्छा होती। त्यामुळं लग्नाआधीच त्यानं मुलाची हत्या केल्याचं कबूल केलं।